महिला संघांचे संघटन मासून यांच्या वतीने तुमच्या समोर सादर करत आहोत घर हर घर तिरंगा हर घर संविधान एक नाटक. पग या नाटकाचे लेखन केलेले आहे सौरभ आणि दामोदर इचलकरंजी. चला तर मग आपण आता नाटक पाहूया. अगं तू संविधान शब्द ऐकलंयस का कधी? संविधान हा ऐकलाय की पण नियम तर कुठं ती माहिती तुम्हाला संविधान
म्हणतेस तर सांगते. हा त्याच्यात आहे ना लोकशाही असती ते आपलं लोकांना पैसे वाटायचे मतदान द्यायचं लोकशाही असते. आणि त्याच्यामध्ये एक असत कि धर्मनिरपेक्ष धर्माधर्मांमध्ये वाद लावून द्यायचे समाजवाद समाजवादामध्ये वादच असतोय सगळा. इकडे मी सांगतो ते सांगायला मी आले. न्याय म्हणजे कोणती जात धर्म पंथ लिंग याच्यावर भेद न करणे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे. बरं थांबा तुम्हाला एक उदाहरण देतो. आता आपण कधी ना कधी एसटी चढलो असेल ते एसटी चढलं तुम्ही काय करताय. बरं काय करताय म्हणजे एसटी चढतोय तिकीट घेतोय आणि तिथं इथं तुम्ही चूक करताय. आता तुम्ही एसटीत चढला आणि तुम्हाला जर वाचायला येत असेल तुम्ही इकडे तिकडे नजर फिरवल्यावर तुम्हाला दिसतंय की काही काही लोकांसाठी काही काही जागा राखून ठेवलेल्या असतात. अगं म्हणजे पत्रकारांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी अपंगांसाठी महिलांसाठी काही काही जागा राखून ठेवलेल्या असतात आणि त्या जागेवर आपण जाऊन बसलो आणि त्या व्यक्ती जर बाजूला उभे असतील तर त्यांच्या वाणी नाही का व्हायचं. म्हणूनच आपण संविधान समजून घेतलं पाहिजे. पण आपण काय करतो अगं स्वातंत्र्य तर लय महत्वाचं मूल्य आहे. ते कस अगं तू इथं उभं राहून मला प्रश्न विचारालीस ना ते बी त्या मूल्यामुळे. ए बाबा असं काय मला समज नाही ते मागा सारखं जरा इकडून इकडून सांग की. बर मला सांग तुला एखाद्यानी सांगितलं की तू तुझ्या मनासारखं काहीच करायचं नाही मी सांगत तसंच वागायचं मी सांगत तेच करायचं मी सांगत तेच खायचं तर बघ काय करशील बरं तू. काय करशील म्हणजे मला कोणते सांगणारा मीच माझ्या मनाचा राजा. हा हे बरोबरच आपण काय करायचं ते आपण ठरवायचं असतं बाकीच्यांचा त्याच्यात हस्तक्षेप नसलं पाहिजे. पण म्हणूनच मीच माझ्या मनाचा राजा असं करून चालायचं नाही. अगं आपलं स्वातंत्र्य जगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्य वर्गाला नाही आली पाहिजे. म्हणजे मला काय असं समजून बरं मला सांग तुला काय करायला आवडतंय. बरं मला गाडी चालवायला आवडते. गाडी पळवतीस का नाही. अरे काय विचार ना झालं आपली गाडी येतो ऐंशी नव्वदच्या स्पीडनं असते बाकी सगळे कॉमन आपली गाडी धोमत. तू चूक करतेस बरोबर. आता तू या एवढ्या पाच गाडीमध्ये कुणाला जाऊन धडकलीस त्याला भीतारा सोनार तुला भीतारा सोनार आणि त्यात तू उगाच हॉर्न गाव जाणार सायलेन्सरचा आवाज काढत जाणार त्यामुळे दुसरा त्रास नाही का व्हायचा. अरे हा बरोबर आहे की तुझं ह्याचा कधी ना विचारच नाही केला. हा याच्यामुळेच ना संविधानात स्वातंत्र्य मूल्य दिलेलं आहे आणि आपण काय करतो. मी लय वेळ ऐकले तू एक शब्द कुठला मोठी मोठी लोक फेकत असतात समता आली पाहिजे समता आली पाहिजे समता आली पाहिजे ती समता म्हणजे कुठली सरकारी योजना आहे का कुठली पुरगी वीर घ्या काय ती समता मूल्य आहे मूल्य मूल्य म्हणजे समता म्हणजे समानता. बर काही समजलं नाही समजलं. बघ जाती भेद धर्मभेद स्त्री पुरुष काळा गोरा गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद संविधानाला मान्य नाही आणि माणसा माणसातील भेद संविधानाने नाकारले आहे. बाबा तू एवढं सगळं डिगभर बोलला मला काहीच नाही कळलं. जरा मला अजून स्क्रीन सांगशील का. तुला अजून पण नाही का कळलं. नाही कळलं. चल मग तुला दाखवते. जय भीम जय भीम जय भीम.
हे भारत माते, तू आपल्या लेकरांना आपले दूध देतेस, पण आम्हा दलितांना तुझे पाणीही पिण्याचा अधिकार नाही. या 14 तास कुत्री मांजरीही पाणी पितात, मग तिथे आम्हा हाडामासांच्या माणसांना काढवले जाते. आई, आम्हाला तुझे दूध नको, पण निदान तुझे पाणी तरी दे. त्या पराक्रमी भीमाने क्षणमात्र झाकले नेत्र, ओंधळीत घेता पाणी ते घडले युद्ध क्षेत्र. रापरे अधर्मा भरले रूढींची शकले झाली, 14 तळ्याच्या काठी जन्माला क्रांती आली. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. म्हणजे या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोष्टीचा अधिकार कुठल्याही भेदभावाशिवाय मिळाला पाहिजे हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सांगितलंय. पण आपण ह्याच्याकडे कधी लक्षच गेलं नाही. आणि हिस्त खेळी समजा आहे की बंधुता आहे रे सारखं. ते काय असते आता बंधुता म्हणजे नाही माहिती तुला? हा हा आठवलं आठवलं आठवलं. काय बरं, आपण शाळेत असं नाही का रोज म्हणायचो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. कौसा एक बंधुता म्हणजे ना बरं, बंधुता म्हणजे बंधुभाव. आपल्या संविधानाचं महत्व तर म्हणले बाबा ते. मला सांग, तुझे भरपूर मित्र असतील की? मित्रांबरोबर बाहेर फिरत जात असतील. आता मित्रांबरोबर आपण मैत्री करतो त्यावेळेस आपण मित्राची जात धर्म विचारतो का? आणि मैत्री जात धर्म बघून करतोय? नाही ना करत. आता मला सांग, ज्यावेळेस तुमच्या गल्लीमध्ये ईद असते तेव्हा मित्राच्या घरी शिरकुर्मा खायला जातो काय? आरमसा शिरकुर्मा नाही. वा वा वा. म्हणजे आणि तुझ्या घरी ज्यावेळेस दिवाळी, दसरा किंवा इतर काही सण असतील त्यावेळेस तुझा मित्र घरी येतो काय? अरे मग आमचे मेहवेचा गणपती पडून असते आमच्या घरी. असतो का नाही? अरे बाबा, ज्यावेळेस आपण आपले सण, समारंभ, उत्सव एकत्र येऊन साजरे करतो, प्रेमानं, मायानं, आपुलकीनं एकत्र राहतो, त्याला तर घरी बंधुता म्हणायचं. समजलं? लय भारी. मग आणि एवढंच हवे संविधान. सांगतो तुला, हे संविधान आहे, या संविधानाबरोबर आपल्याला काही कर्तव्य देखील दिले. पण हे संविधान असताना आपल्या देशातील काही जी काही तथाकथित सामाजिक आणि राजकीय घटक आहेत ना, ते आपल्या सगळ्यांना एकमेकांच्या धर्माविरुद्ध भडकवतात. ते आधी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या संविधानाची काही मूल्य देखील समजून, कर्तव्य देखील समजून घेतली पाहिजे. आणि ते कोणते आहेत बरं? सांगतो तुला, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर करणे, जात, धर्म, पंथ याचा भेदभाव न करणे आणि राष्ट्रीय ऐक्य जपणे, देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहणे, आपली संस्कृती जपणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि मानवतावाद आणि शोध बुद्धीचा विकास करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसा न करणे, महिलांना समान संधी देणे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा संविधानाचा पाया झाला. अशी अनेक मूल्य आपल्याला संविधानामध्ये दिली आहेत, जसं की लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, आणि ती आपल्याला समजून घ्यावी लागतील. काय झालं? लोकशाही मला आठवते, सासूला असताना बघते 2 मार्कांचं काय होत, काय होत म्हणजे बघ, आता निवडणुका आल्या, लोक आपल्याकडे येतात बरोबर, पैसे देतात आणि त्यांना निवडून द्यायचं. बाबा, पैसे देऊन मतदान करणं म्हणजे लोकशाही नाही. मतदानाचा अधिकार आपल्याला लोकशाही दिला आहे, पण त्याबरोबर आपण ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला आपण मतदान करून निवडून देतो का नाही, त्या व्यक्तीला, त्या सरकारला आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील लोकशाही दिला आहे. तो आपण अगोदर समजून घेतला पाहिजे. समजलं? आणि हा माझे समाज माहिती काय ते समाज समाज बांधतो. आता बघा, मग अशी तो वादाचा विषय निघाला म्हणतो, समाजाला वाद म्हणतोय. वादाचा अर्थ विचार
इथल्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक व्यक्तीचा विचार करणे म्हणजे समाज. समजलं? अजून कुठला प्रश्न आहे का तुला? हा एक आहे, एक आहे. हा ते मागाशी आता लांबलाच शब्द ऐकला, धर्मनिरपेक्षता. बघा ते पण क्लिअर करतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे आपल्या देशाचा कुठलाही एक धर्म नाही, किंवा आपल्या देशाचं सरकार किंवा आपला देश कुठल्याही एका धर्माची बाजू कधीच घेणार नाही, किंवा कुठल्याही एका धर्मावर कधीच अत्याचार होऊन देणार नाही. ती म्हणजे धर्मनिरपेक्षता. सेम आपण पण तसंच करायचं. म्हणजे आपला जो काही धर्म आहे तो आपल्या घरात आणि बाहेर गेल्यानंतर आपण फक्त भारतीय म्हणूनच वागलं पाहिजे. ती म्हणजे आपली धर्मनिरपेक्षता. लक्षात आलं? ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपलं हे आपल्या सगळ्यांचा प्राण असणारं संविधान आहे ना, धोक्यात आहे मित्रा, आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला पावलं उचलले पाहिजे. समजलं? संविधानाने आपल्याला दिलेली कर्तव्य योग्य पार पाडली पाहिजे. संविधानाची मूल्य समजून घेऊन ते अंमलात आणलीच पाहिजे. संविधानाच्या मूल्यांच्या ज्या ठिकाणी हदत होईल त्या ठिकाणी विधायक हस्तक्षेप केलाच पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली संविधानिक मूल्य समजून घेतली पाहिजे व इतरांनाही समजून सांगितली पाहिजे. बघितलं आपण संविधान समजून घेतलं, आचरणात आणणं ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण जी काही मूल्ये जे आता मूल्यांबद्दल आपण जी बोललो ती मूल्य आपल्या आचरणात नाही आणली तर आपल्याला संविधानिक स्वातंत्र्य उभवता येणार नाही. फार अवघड होईल. जगा आणि जगू द्या असं म्हणणारी संस्कृती थोडी कायद्यात थोडी नियमात मांडली मित्रांनो, ती आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतली पाहिजे. आणि या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय. कोणती? भारताचा प्राण आहे संविधान. भारताचा प्राण आहे संविधान. तयारा जाणून घेई घेई. तयारा जाणून घेई घेई. तयारा जाणता जाणशी स्वतःला. तयारा जाणता जाणशी स्वतःला. तव अस्तित्वाला अर्थ येई. तव अस्तित्वाला अर्थ येई. धन्यवाद. आता आम्ही आमची ओळख करून देतो. मी प्रतीक गाव घेऊन मी अमन गाव सासवड. नमस्कार. मी देवा गाव पिसर्वे. मी तृप्ती गाव खळ. मी साक्षी गाव उदाचवाडी. मी सिद्धी गाव उदाचवाडी.